मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्येचं हर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र डाक विभाग ग्रामीण डाक सेवक या पदांचा निकाल हा नेमका कसा लागेल, मिरिट लिस्ट ही कोणत्या बेसिसवर लागणार आहे, याबाबतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे. बऱ्याचशा मित्रांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत की नेमकी मिरिट लिस्ट ही कोणत्या बेसिसवर लागेल, नॉर्मलायझेशन होणार का नाही, बेस्ट ऑफ फाईव्हचा विचार केला जाईल का, त्याचबरोबर काही वर्षातील मुलांचे मार्क्स हे टोटल होते 750, काहींचे टोटल मार्क्स होते 700, काहीचे असे मार्क्स आहेत 600, काही 650 आहेत. मग अशा वेगवेगळ्या टोटल मार्क्सच्या बेसिसवर काही निकालामध्ये बदल होऊ शकतो का, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा एकच मिरिट लिस्ट लागतं आहे की वेगळी लागतं आहे, सर्कल वाईज लागतं आहे की कशी लागतं आहे, त्याचबरोबर प्राधान्यक्रम आपण जो दिलेला आहे त्याचा याच्यावर परिणाम होतो का, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी मित्रांनो देणार आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरिता असेल, त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहायचा आहे. त्याचबरोबर कम्प्लीट सिलेक्शन प्रोसेस ऑफ ग्रामीण डाक सेवक यावर मी व्हिडिओ दिलेला आहे आणि तो व्हिडिओ आपल्या सर्वांकरता खूप महत्त्वाचा आहे. तो व्हिडिओ आपण नक्की एकदा बघून घ्या. तर मित्रांनो, नॉर्मलायझेशन होणार का, या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. बऱ्याचशा उमेदवारांचे टोटल मार्क्स हे 750 होते, काहीचे 700 आहेत, अलीकडच्या काळामध्ये 650 आहेत, त्याच्यापूर्वी 600 होते, कुठे 6 विषय होते, कुठे 7 विषय होते, अशा प्रकारची द्विधा स्थिती होती. परंतु आत्ताच्या स्थितीमधले जे 10वीतील उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र बाजू ही जोमाची आहे, कारण त्यांना प्रॅक्टिकलचे मार्क्स आहेत आणि बरेचसे उमेदवार असे 80-85 वर आहेत. परंतु मागच्या 15-20 वर्षाच्या काळात हार्डली एखादा उमेदवार हा 70 जायचा. तर सर्वसाधारण मागचे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यावर मात्र या भरतीमध्ये मोठा अन्याय हा होत आहे, हे प्रकर्षाने इथे जाणून येत आहे. तर मित्रांनो, अशा वेगळ्या स्थितीमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे का, परंतु पोस्टाचा सरळ सरळ नियम आहे, जे आपले पर्सेंटेज दिलेले आहेत त्या पर्सेंटेजच्या बेसिसवरच मेरिट लिस्ट ही लागणार आहे, नॉर्मलायझेशन कुठेही होणार नाही आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे मागचे जे विद्यार्थी आहेत 5-7 वर्ष अगोदरचे, त्यांच्यावर मात्र नक्की अन्याय आहे. अलीकडच्या काळातील विद्यार्थ्यांना 80-85 तर सहज मिळालेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठीही अतिशय फायद्याची गोष्ट आहे. यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया, बेस्ट ऑफ 5 काय होणार. बेस्ट ऑफ 5 मार्क्स हे धरल्या जाणार नाहीत, बेस्ट ऑफ 5 प्रमाणे आपला निकाल लागणार नाही, फक्त एकच बेसिस आहे, पर्सेंटेज. तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीमध्ये ज्याचे जेवढे पर्सेंटेज आहेत त्याप्रमाणेच मेरिट लिस्ट ही लागणार आहे, त्यामुळे बेस्ट ऑफ 5 इथे कुठेही विचार केला जाणार नाही. कोणाला बेस्ट ऑफ 5 प्रमाणे 95% असतील, 99% असतील तर ते काही कामाचे नाही आहेत, आपले टोटल पर्सेंटेज जेवढे आहेत तेच या भरतीमध्ये ठरवल्या जातील. त्यानंतर निकाल कधी लागणार यावर आपण चर्चा करूया, त्यानंतर आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. तर मित्रांनो, विशेष म्हणजे हा जो निकाल लागणार आहे तो सर्कल वाईज रिझल्ट असेल, मेरिट लिस्ट असेल, कारण आपण प्राधान्यक्रम 20 देण्याची आपल्याला संधी होती. काही विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम 15 दिले, काहीने 10 दिले, काहीने 20 दिले, आणि हा जो मेरिट लिस्ट लागणार आहे ती सर्कल वाईज लागणार आहे, आणि सर्कल वाईज कट ऑफ हा खालीवरी असणार आहे. काही सर्कलमध्ये एखादा SC उमेदवार कमी मार्काचा लागू शकतो, तर काही सर्कलमध्ये SC कट ऑफ हा जास्त जाऊ शकतो, अशा प्रकारची स्थिती असणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात जास्त फायदा हा कोणाचा होणार आहे, ज्याने बरोबर मागचे कट ऑफ बघितलेले आहेत आणि त्यांनी बरोबर अंदाजे बरोबर सर्कलमधील ते पोस्ट ऑफिस जर निवडले असतील त्यांच्या गुणाप्रमाणे, तर मात्र त्यांना पहिल्या ते दुसऱ्या प्रेफरन्समध्येच पोस्ट ऑफिस मिळणार आहे, जरी त्यांना गुण कमी असतील. त्यामुळे मी अगोदरच सांगितलेलं होतं की प्राधान्यक्रम देत असताना आपण काळजीपूर्वक द्यायचा आहे, अभ्यास करून विचारपूर्वक प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता निकाल कधी लागेल हा आपल्या मनामध्ये प्रश्न असेल, तर मित्रांनो, फेब्रुवारीच्या एंडपर्यंत हा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. निकाल अंडर द प्रोसेस आहे आणि फेब्रुवारीपर्यंत एंडपर्यंत हा निकाल लागेल यामध्ये शंका नाही आहे, त्यामुळे आपण तयारीत राहायचं आहे. आणि सर्वसाधारण अशा प्रकारचा निकाल हा लागणार आहे, सर्वप्रथम मेरिट लिस्ट लागेल, ज्यांची निवड झाली त्यांना SMS येतील, ईमेल येतील, आणि नंतर
60 दिवसाच्या आत आपल्या घरी आपल्याला एक इंटिमेशन लेटरसुद्धा येणार आहे. तर तोपर्यंत आपण वाट बघायची आहे. अशा प्रकारचा सर्वसाधारण निकाल हा लागणार आहे. कधीकधी कमी गुण असणाऱ्यांना सुद्धा संधी मिळू शकते, कारण एखाद्या पोस्ट ऑफिसला जर जास्त जणांनी प्राधान्य दिलं नाही तर ते जर एखाद्या कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांना त्याला प्राधान्य दिलं असेल अगोदर पहिल्या दुसऱ्या क्रमांकाला तर त्याला ते पोस्ट ऑफिससुद्धा मिळू शकते. अशा प्रकारची ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपण अर्ज भरतानाच करणं खूप गरजेचं होतं. तर मित्रांनो, निकाल अशा प्रकारचा लागणार आहे. कंप्लीट सिलेक्शन प्रोसेस, पूर्ण निवड प्रक्रिया यावर मी व्हिडिओ दिलेला आहे, तो नक्की बघा. याही व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये शंका प्रश्न असतील तर कमेंट्स करा. संपूर्ण सर्कलचा, महाराष्ट्रातील जेवढे सर्कल आहे त्याचा मी निकाल कट ऑफ हा दिलेला आहे. 2018चा निकाल आणि 2019चा अपेक्षित कट ऑफ तोसुद्धा आपण बघून घ्या. याही व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये शंका प्रश्न असतील तर कमेंट्स करा. संगणकाचे प्रमाणपत्र लागतं किंवा नाही यावर माहिती देणारा व्हिडिओ दिलेला आहे, तोसुद्धा बघा. मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ऑफतर्फे मनपूर्वक आभार, धन्यवाद.